आज संध्याकाळी ठीक 6:30 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाची ही बैठक होणार आहे. संध्याकाळी 6:30 वाजता बैठक नियोजित आहे. आपण कालपासून जर पाहिलं तर वारंवार बैठकांवर बैठका होत आहेत आणि आज सुद्धा संध्याकाळी 6:30 वाजता मंत्रिमंडळाची केंद्रीय मंत्रिमंडळाची ही विशेष बैठक आहे. याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून. प्रशांत, आणखीन एक बैठक काय माहिती? बरोबर आहे, बैठकांचे सत्र जे कालपासून सुरू झाले त्याचा आज देखील तेच त्याच प्रकारचा परतावा आपल्याला पाहायला मिळत आहे. आज अत्यंत महत्वाची केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आहे, ही 6:30 वाजता होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं काल ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक झाली, त्यानंतर आज ज्या पद्धतीनं केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक, त्यामध्ये सुरक्षाविषयक समितीची बैठक होईलच पण सोबतच इतरही कॅबिनेटच्या विषयातली महत्वाची बैठक होणार आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर भारत पाकिस्तानच्या ज्या सीमावरती तणाव आहे त्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाची बैठक होत आहे. काल दिवसभर ज्या बैठकांचे सत्र चालले त्यामध्ये काल सुषमा स्वराज उपस्थित होते, पण आज देखील सीसीएसच्या ज्या मेंबर आहे सुषमा स्वराज त्या देखील उपस्थित नसणार आहे. त्यामुळे जे सीसीएसच्या संदर्भात जर बघितलं आपण ज्या पद्धतीने आज एक अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे यामध्ये भारताने पाकिस्तानच्या सीमेवरती जी तणावाची परिस्थिती त्यावेळेस कुठली उपाययोजना करावी या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता. सोबतच जर बघितलं आपण तर आज कॅबिनेटमध्ये इतरही विषय महत्वाचे आहेत. साधारणतः आता आगामी 6 मार्चनंतर केव्हाही निवडणुका घोषित होण्याची शक्यता, त्यामुळे अनेक विषय जे प्रलंबित आहे केंद्रीय मंत्रिमंडळाचे त्यावरती चर्चा होण्याची शक्यता. जसं परिवहन खात्याचे अनेक विषय प्रलंबित आहे, त्याशिवाय पर्यावरण मंत्रालयाचे अनेक विषय प्रलंबित आहे, त्यावरही निर्णय होईल असं शक्यता व्यक्त केली जात आहे. जवळपास 600 विषय या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल अशी सध्या माहिती आम्हाला मिळत आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर भारत आणि पाकिस्तानच्या जी तणावपूर्ण परिस्थिती आहे या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे बैठक होत आहे. आणि बैठकीच्या माध्यमातून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला काय संदेश देतात, कशा प्रकारे या बैठकीतले निर्णय पुढे येतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. कारण की ही बैठकीनंतर निश्चित त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होतं या संदर्भात संध्याकाळी स्पष्टीकरण समोर येण्याची दाट चिन्ह आहे. प्रशांत, या संदर्भात तुमच्याकडून अधिक जाणून घेणार आहोतच, पण तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता.